सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो मी म्हातारा होईन तेव्हा स्वतःला विचारेन की मी पाच कोटी रुपये कमावले की की मी पाचशे बारं वाचवल्या असं म्हणणारा व्यक्ती आहे महाराष्ट्र बारव मोहीम चालवणारा नरेंद्र मोदीसुद्धा यांनी मणकी बातमध्ये ज्याचा उल्लेख केला महाराष्ट्रातील सोळाशे पन्नास बारो म्हणजेच काय पायऱ्या असलेल्या विहिरी वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा पुण्याचा रोहन काळे हा व्यक्ती आहे आणि याचे मी खूप खूप अभिनंदन करतो तुम्ही सुद्धा अभ्यासासोबत समाजासाठी देशासाठी काहीतरी करावे आणि मुलांना काय करावं हे कळण्यासाठी प्रथम छान अभ्यास तर करावा आहे म्हणून उघडा तुमचं नवोदयचं पुस्तक आणि मानसिक क्षमता चाचणी मधील पाचवं प्रकरण समसंबंध हे आपण शिकणार आहोत यातील प्रश्नांमध्ये पहिल्या दोन प्रश्न आकृत्यात साधारणपणे पुढील संबंध असतो आकृत्या किंवा चिन्हे यांची संख्या दुप्पट होते आकृत्या किंवा चिन्हे कोणत्याही दिशेत किंवा काही अंशात फिरतात आकृती आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब मिळते आकृती एकशे ऐंशी अंशात फिरते बाहेरील व आतील आकृत्या किंवा चिन्हे यांची आदलाबदल होते आकृतीचा आकार लहान किंवा मोठा होत असतो आणि पन्नास ते शंभर प्रश्न सोडवल्यानंतर हे प्रकरण सोपं जातं हे इथं लिहिलेलं नाही आहे पण <laughs> तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा लागेल पहा नमुना प्रश्न बघा पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्न आकृत्या दिल्या असून बघा एक दोन तीन ह्या तीन प्रश्न आकृत्या असून चौथ्या आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले इथं न प्रश्नचिन्ह दिलेलं असते पहिल्या दोन प्रश्न आकृत्यांमध्ये काही विशिष्ट संबंध आहे ह्या पहिल्या दोन आकृत्यांमध्ये विशिष्ट संबंध आहे अशा प्रकारचा संबंध पुढील दोन प्रश्न आकृत्यांमध्येही असायला पाहिजे आणि अगदी ह्याच्यात जे, जे संबंध आहे तेच ह्याच्यामध्ये संबंध आहे उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधा ए बी सी डी पैकी कोणती आकृती ती शोधायची जी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला देता येईल त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा हे सगळ्यात महत्वाचे बरं का मग विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित उत्तराला रंगवणं हे फार आवश्यक आहे उत्तर शोधणं याच्यापेक्षाही उत्तर छानपैकी रंगवणं हे महत्वाचं आहे तसंच बघितलं तर दोन्ही महत्वाचे आहेत अत्यंत बघा आता प्रश्न पहिला ह्या प्रश्न आकृत्या आहेत आता याच्यात आणि याच्यात काहीतरी संबंध आहे आता याच्यात आणि याच्यात शोधायचा मग काय येईल प्रश्न आकृतीतील बाजूंची संख्या एकडे कमी होते आता बघा इथं चौकोन आहे ते झाला त्रिकोण मग आता इथं पंचकोण आहे ते काय होईल चौकोन म्हणजे पर्याय एकतर सी येईल किंवा पर्याय डी येईल पर्याय ए कधीच येणार नाही आणि पर्याय बी कधीच येणार नाही एवढं ये समजलं विद्यार्थी मित्रांनो व आकृतीच्या बाहेरील अधिक क्वजा शून्य ही वर्तुळ ही चिन्हे आत जातात आणि हे हो बाहेर असलेलं जे आहे अधिक वजानी वर्तुळ ते मध्ये जाते मग इथं सुद्धा अधिक वजान वर्तुळमध्ये जाईल मग अधिक वजान वर्तुळ मध्ये आलेलं हेच आहे म्हणून उत्तर इथं तर नाहीये पर्याय सी मध्ये आहे म्हणून उत्तर सी अरे किती सोपे अरे नमुना प्रश्न जर एवढा सोपा असेल तर स्वाध्यायमधले प्रश्न तर फार सोपे असतील विद्यार्थी मित्रांनो बघा दुसरा नमुना प्रश्न काहीतरी दिले आहेत आकृती आहेत आणि उत्तर बघा स्पष्टीकरण वाचून दाखवतो तुम्हाला मी कारण तुम्हालाच आहे, आहे नंतर सगळं पहिल्या प्रश्न आकृतीच्या आतील रचना बाहेर व बाहेरची रचनात जाते हा म्हणजे हे जे त्रिकोण आहे हे मध्ये होता ते बाहेर आला आणि वर्तुळमध्ये गेला समांतर रेषांचे स्थान व स्थिती बदलत नाही आणि या तिरप्या रेषा ज्या आहेत तशाच तिरप्या राहतात इथं पण तेच होईल वर्तुळ बाहेर मध्ये वर्तुळ बाहेर सगळीकडेच आहे बरोबर आहे पण इथं त्रिकोणाला हे येणार नाही इथं हे मधलं रंगवलं हे येणार नाही चौकोन मध्ये जातो मग आता इथंही चौकोन आहे इथंही चौकोन आहे पण बाहेरचा चौकोन असा आहे म्हणून तो तसाच जाईल हे चौकोन जाणार नाही म्हणून हेही चुकलं म्हणून उत्तर आहे पर्याय ए कळालं चला पुढचा तिसरा नमुना प्रश्न समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो आता एक दोन तीन दिलेले आहेत प्रश्नाकृती उत्तर कोणते येईल ते शोधायचं फार आहे प्रश्न आकृती घटीवत नव्वद अंशातून वळते घटिवत म्हणजेच काय रे घड्याळीच्या दिशेनं बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असं गोल फिरायले बरोबर आहे घटिवत म्हणजेच काय अशा पद्धतीनं मग आता हे ही आकृती अशी होती ती अशी झाली तिचे जलप्रतिबिंब तिला जोडले गेले आणि हे अशी जाऊन तिचं जलप्रतिबिंब म्हणजे आता इथून इथं जलप्रतिबिंब तिला जोडलं गेलं मध्यभागी असलेली आडवी रेषा नाहीशी होते मध्यभागी आडवी रेषा ही नाहीशी होते बघा ही ही रेषा नाहीशी होते व डावीकडचा भाग छायांकित होतो आणि डावीकडचा भाग छायांकित होतो मग आता ह्याच्यात ही अशी आहे तर ही घटीवत अशी फिरवायची आपल्याला मग ती होईल आडवी मग पर्याय डी तर कधीच येणार नाही आणि डावीकडचा भाग छायांकित होतो डावीकडचा भाग आता आडवी झाली आहे इथं पण हे वरचा भाग झालाय ही उजवीकडचा छायांकित झालाय मग करेक्ट उत्तर आहे पर्याय बी लक्षात आलं उत्तर बरोबर कोणतं हे जसं समजणं आवश्यक आहे तसं उत्तर कोणते कोणते चूक आहे ते पण कळावं लागतंय पुढचा प्रश्न चौथा नमुना प्रश्न पाहिलात आता काय आहे अशा आकृत्या दिल्यात आता काय प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब संबंधित प्रश्न आकृतीत आहे अरे हे बघा हे आरशातलं प्रतिबिंब इकडे आलं म्हणजे ह्याचं आरशातलं प्रतिबिंब सेम असं येईल आणि ते कुठं आहे पर्याय ए नाही पर्याय बी नाही पर्याय हे तर येणारच नाही तर पर्याय डी आहे किती सोपा आहे चला पुढचा पाचवा प्रश्न अशा दिलेल्या त्या आकृत्या आणि प्रश्नार्थक चिन्ह ह्या दोघात काय संबंध आहे ते बघायचं पहिल्या प्रश्न आकृतीत सर्वात वरच्या रचनेत मधील रचना वरच्या रचनेच्या ही बघा वरची रचना कोण आहे त्रिकोण व त्यात सर्वात खालची रचना काढल्यास दुसरी प्रश्न आकृती मिळते म्हणजे सगळ्यात वर त्रिकोण त्याच्यामध्ये चौकोण आणि त्याच्यात वर्तुळ किती सोपं आहे मग आता तसाच बदल तिसऱ्या प्रश्न आकृतीत केल्यास मग इथं काय होईल सगळ्यात वर चौकोन येईल मग इथं तर पर्याय एमध्ये त्रिकोण आहे चुकलं इथं तर पर्याय सीमध्ये वर्तुळ आहे चुकलं आणि इथं चौकोन आहे इथं चौकोन आहे मग चौकोनाच्यामध्ये मध्ये येईल वर्तुळ इथं चौकोनाच्यामध्ये मध्ये त्रिकोण आहे चुकलं आणि सगळ्यात शेवटी येईल त्रिकोण मध्ये तर पर्याय बी फार सोपं आहे रे मुलांडो आणि विशेष तुम्हाला सांगतो मनोरंजक प्रश्न इथे अभ्यासासोबत मनोरंजन सुद्धा आहे तुमचं बघा सहावा प्रश्न आता या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे ते ह्याच्यात शोधायचंय पहिली प्रश्न आकृती प्रतिघटीवत आता प्रतिघटीवत म्हणजेच काय रे अशा पद्धतीनं उलट त्याला म्हणतात प्रतिघटीवत बरोबर आहे इकडून इकडं घड्याळेच्या उलट्या दिशेनं प्रतिघटीवत नव्वद अंशात फिरलं नव्वद म्हणजे काय फक्त काटकोनात जे वर होतं ते असं <laughs> होतं ते झालं काय ढिशक्याव अशा पद्धतीनं झालं म्हणजे आता हे असं आहे ते काय होईल डायरेक्ट असं असलेलं असं होईल म्हणून असं बाणाचं टोन तिकडं आहे म्हणून पर्याय बी येणार नाही पर्याय डी तर कधीच येणार नाही पुन्हा संबंधित प्रश्नाकृती मी त्यानुसार तिसरी प्रश्नाकृती प्रतिगटीवत नव्वद अंशात फिरवल्यास संबंधित प्रश्नाकृती मिळेल म्हणून जशाला तसं फिरवायचं आता हे त्रिकोण इकडं तोंड होतं ते वर जाईल बाण वर होता ते इकडे तोंड येईल मग इथं त्रिकोण खाली दाखवला आहे बाण बरोबर आहे पण त्रिकोण चुकला म्हणून सी येणार नाही उत्तर येईल पर्याय ए विद्यार्थी मित्रांनो किती सोपं होतं हे मग आता हे जर एवढं सोपं असेल तर स्वाध्याय सोडवायचा चला आता सोडूया स्वाध्याय